पाटील रमेश कदम हे पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत. अभिजित पाटील सोलापूरच्या माड्यामधून इच्छुक आहेत. पुण्यातील निसर्ग कार्यालयात मुलाखती सुरू झालेल्या आहेत. रमेश कदम सोलापूरच्या मोहळमधून इच्छुक आहेत. रमेश कदम सोलापूरच्या मोहळमधून इच्छुक आहेत, तर अभिजित पाटील सोलापूरच्या माढ्यामधून इच्छुक आहेत. आणि आज पश्चिम महाराष्ट्रातल्या उमेदवारांच्या मुलाखती शरद पवार घेत आहेत. आणि त्या ठिकाणी आपण बघतोय निसर्गमंगल कार्यालयामध्ये आता शरद पवारांच्या भेटीसाठी हे दोघेही पोहोचलेले आहेत. त्यामुळे भाजपला आणि अजित पवारांना हा एक मोठा धक्का म्हणावा लागेल. सोलापूरच्या मोहळमधून रमेश कदम हे इच्छुक आहेत आणि अभिजित पाटील देखील इच्छुक असल्यामुळे आता पुण्यातील निसर्ग कार्यालयात या मुलाखती सुरू झालेल्या आहेत. तर वळूया पुढील बातमीकडे. बाळासाहेब पाटील अनिल देसाई पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत. माजी मंत्री बाळासाहेब पाटील हे कराडमधून इच्छुक आहेत. अनिल देसाई मान खटावमधून इच्छुक आहेत. बाळासाहेब पाटील आणि अनिल देसाई हे यावेळेस शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत. शरद पवारांच्या भेटीसाठी म्हणून आपण बघतोय की अनेक दिग्गज नेते सध्या पुण्यात आलेले आहेत. तर आणखीन एक महत्वाची बातमी. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अनेक नेते शरद पवारांच्या गळाला लागण्याची शक्यता असल्याचं दिसत आहे. लोकसभेनंतर आता विधानसभेतही अजित पवारांना शह देण्याची रणनीती शरद पवारांनी आखली आहे. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर आणखीन काही धक्के बसण्याची ही शक्यता आहे. अजित पवारांच्या पक्षाचे कोणते आमदार शरद पवारांच्या गळाला लागतात हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. रामराजे नाईक निंबाळकर हे घड्याळ काढून तुतारी फुंकणार असल्याची शक्यता दिसतीये. अतुल बेनके, बबन शिंदेंचा मुलगा रणजित शिंदे, डॉक्टर राजेंद्र शिंगणे, संजय मामा शिंदे, नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ, अजित गव्हाणे